हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या 11,000 कोटी रुपये खर्चाच्या 6 पदरी दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. पारंपरिक खेळांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, युवावर्ग आणि समाजानं पुढाकार घ्यावा, मन की बातमध्ये पंतप्रधानांचं आवाहन. पालघर तसंच भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान, प्रशासनाकडून चोख व्यवस्था. आयर्लंडमध्ये गर्भपाताला बंदी घालण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात जनमत एकवटलं, भारतीय महिलेच्या गर्भपात प्रकरणाची भूमिका ठरली महत्वपूर्ण. एमडी हा अंमली पदार्थ विकणाऱ्या 7 जणांना नाशिकमध्ये अटक, 3,20,00,000 रुपयांचा माल जप्त. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचं चेन्नई सुपर किंग्ज समोर 179 धावांचं आव्हान. आणि ओमान तसंच येमेनला बसलेल्या मेकुनू चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे 11 जण ठार, 40 बेपत्ता, 12 भारतीयांचा समावेश. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या 135 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी पूर्व परिघीय दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. 11,000 कोटी रुपयांच्या खर्चानं तयार झालेल्या या महामार्गावर दररोज 52,000 वाहनं वळवण्यात येतील. 100% सौर संचलित असलेल्या या महामार्गाच्या निर्मितीमुळे या भागातल्या प्रदूषणात 27% कपात होण्याची अपेक्षा आहे. हा महामार्ग विक्रमी 500 कार्यदिवसांमध्ये पूर्ण झाला असून त्यावर 5 उड्डाणपूल आहेत. दिल्लीतली वाहतूक कोंडी कमी व्हायला या महामार्गामुळे मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आधीच्या 4 तासांचा प्रवास तब्बल 72 मिनिटांनी कमी होणार आहे. या महामार्गाच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेद्वारे जनतेशी संवाद साधला. ग्राम उदयातून भारत उदय हे लक्ष्य साध्य करण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातल्या 125 कोटी जनतेची जीवनशैली उंचावण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सोयीसुविधा महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पायाभूत सोयीसुविधा या सरसकट सर्वांसाठी असून त्यामध्ये गरीब, श्रीमंत, जात, धर्म असा भेद नाही, त्यामुळे या विकासमार्गाची फळं सर्वांनाच चाखायला मिळतील असं ते म्हणाले. देशभरात 28,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या निर्मितीसाठी 3,00,000 कोटी रुपये खर्च केले असून रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीचं जाळं अधिक मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या कार्यकाळात दिवसाला 12 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती होत असे, तीच आता 27 किलोमीटर प्रतिदिवस इतकी वाढली आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. बड़े प्रोजेक्ट आज आप सभी की सेवा के लिए तैयार हैं. ये पूरी तरह से आधुनिक टेक्नोलॉजी से लैस है. बिजली की जरूरत भी यहां सोलर एनर्जी, सौर ऊर्जा से पूरी की जाएगी. यानी समय की भी बचत, प्रदूषण भी कम, ईंधन भी कम और पश्चिम यूपी से दिल्ली दूध, सब्जी और अनाज पहुंचाना भी अब आसान हो जाएगा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आपलं सरकार संवेदनशील आहे, त्यांच्या पिकांना योग्य भाव देण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत असं ते म्हणाले. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्नशील आहे असं सांगून मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 75% महिला असल्याचं त्यांनी सांगितलं. पारंपरिक खेळांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, युवावर्ग आणि समाजानं पुढाकार घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून थेट प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या 44व्या भागात ते आज जनतेशी संवाद साधत होते. पारंपरिक खेल कुछ इस तरह से बने हैं कि शारीरिक क्षमता के साथ साथ वो हमारी लॉजिकल थिंकिंग, एकाग्रता, सजगता, स्फूर्ति को भी बढ़ावा देते हैं. और खेल सिर्फ खेल नहीं होते हैं, वो जीवन के मूल्यों को सिखाते हैं. लक्ष्य तय करना,
दृढ़ता कैसे हासिल करना, टीम स्पिरिट कैसे पैदा होना, परस्पर सहयोग कैसे करना। 5 जूनला भारत जागतिक पर्यावरण दिवसाच्या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. प्लास्टिक प्रदूषण मुक्तता हे त्यांचं घोषवाक्य आहे. यानिमित्तानं प्लास्टिकच्या वस्तू न वापरण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं. संपूर्ण जगात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगी सर्व प्रकारच्या भयावर विजय मिळवतो. योगाचा वारसा पुढे नेण्याचं तसंच एक आरोग्यशील आनंदी आणि सद्भावपूर्ण राष्ट्र निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. काही महिन्यापूर्वी नाविका सागर परिक्रमा करणाऱ्या भारतीय नौसेनेच्या 6 महिला अधिकाऱ्यांचंही त्यांनी कौतुक केलं. त्यांनी भारताचा गौरव वाढवला अशा शब्दात त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. 16 मेला जगातलं सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या चंद्रपूरच्या आश्रमशाळेतल्या आदिवासी मुलींचंही त्यांनी यामध्ये अभिनंदन केलं. 16 मई को महाराष्ट्र के चंद्रपूर के एक आश्रम स्कूल के 5 आदिवासी बच्चों ने, ट्राइबल स्टूडेंट्स मनीषा धुवरे, प्रमेश अले, उमाकांत माधवी, कविदास काटमोड़े, विकास सोयम, इन हमारे आदिवासी बच्चों के इस दल ने दुनिया की सबसे ऊंची चोटी पर चढ़ाई की. मैं चंद्रपुर के स्कूल के लोगों को, इन मेरे नन्हे मुन्ने साथियों को हृदय से बहुत बहुत बधाई देता हूं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील उत्तरदायी आणि पारदर्शक केंद्र सरकारनं गेल्या 4 वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी दिला आणि अडचणीच्या काळात केंद्रातलं सरकार महाराष्ट्राच्या सदैव पाठीशी राहिलं असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसंच अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्याला केंद्र सरकारनं सगळ्यात जास्त निधी दिला असं ते म्हणाले. पायाभूत सुविधांचा विकास करताना वर्षानुवर्ष निधीअभावी रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लागले तसंच 15,000 किलोमीटरच्या रस्ते बांधणीला मंजुरी मिळाली असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा सगळ्यात जास्त लाभ महाराष्ट्राला झाला तसंच केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांचं उत्पादन विक्रमी प्रमाणात खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्यातल्या 15,000 ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या तसंच राज्यात जनधन योजनेअंतर्गत 2,18,00,000 खाती उघडण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यातल्या कोट्यवधी जनतेला मिळाला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं असा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राज्यातल्या 31 जिल्ह्यांमधल्या 561 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसंच 174 ग्रामपंचायतींमधल्या 237 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज सुमारे 82% मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली आहे. पालघर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात उद्या लोकसभेची पोटनिवडणूक होत असल्यामुळे हे 3 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यात उद्या मतमोजणी होईल तर या 3 जिल्ह्यातली मतमोजणी 4 जूनला होईल. सकाळच्या सत्रात मतदानाला कमी प्रतिसाद मिळाला. उन्हाचा चटका वाढल्यानं नागरिक दुपारपर्यंत मतदानाला बाहेर पडले. त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली. पालघर तसंच भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. पालघरमध्ये शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा, भाजपाचे राजेंद्र गावित तसंच काँग्रेसतर्फे दामोदर शिंगडा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव रिंगणात आहेत. 2097 मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. 14 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच 2,000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी 18 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आणि भाजपाचे हेमंत पटेल यांच्या दरम्यान आहे. निवडणुकीत 17,59,977 मतांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. नाशिक पोलिसांनी एमडी हा अमली पदार्थ विक्री करणारं 7 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,20,00,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथून हस्तगत केलेल्या अमली पदार्थांचाही समावेश आहे. यातील मुख्य सूत्रधार अरविंद कुमार याला मध्य प्रदेशातून पोलिसांनी अटक केली असून तो एका कंपनीत सहाय्यक वैज्ञानिक पदावर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोलापूरमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या कारभाराला काल 4 वर्ष पूर्ण झाली. हे सरकार कुठे कुठे कसं अपयशी ठरलं, काँग्रेसनं आजपर्यंत देशाला काय योगदान दिलं, आगामी निवडणुकांना सामोरं जाताना काय रणनीती आखावी याचं मार्गदर्शन या शिबिरात केलं जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सोलापूरात दाखल झालेत. ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांसाठी माळशिरस तालुक्यातल्या अकलूज इथं काल अशाच प्रकारचं शिबिर घेण्यात आलं होतं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधानांनी ट्विटरच्या संदेशात पंडित नेहरूंना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतल्या शांतीवन इथल्या पंडित नेहरूंच्या समाधीवर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. केंद्रातल्या भाजपा सरकारला 4 वर्ष पूर्ण झाली. या सरकारनं गेल्या 4 वर्षात अनेक महत्वाचे प्रकल्प, योजना आणि जनहिताचे निर्णय घेतले. स्मार्ट सिटी योजना ही त्यापैकीच एक आहे. राज्यातल्या पुणे आणि सोलापूर शहरांचा यामध्ये समावेश झाला आहे. पाहूया सोलापूर शहरात सुरू असलेल्या विकास कामांविषयीची माहिती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहराच्या प्रमुख दर्शनी मार्गांचं काम सुरू आहे. शहरातले बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक स्वच्छतागृह, ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळं अशा सर्व ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्वच्छतेबरोबरच अन्य सोयीसुविधांकडेही लक्ष दिलं जात आहे. मोदीजी ज्यावेळेस इथे सोलापूरला आले होते तर त्यांची एक विशेष इच्छा होती की सोलापूर शहर स्मार्ट व्हायला पाहिजे, सोलापूर शहर स्मार्ट व्हायला पाहिजे. त्यांनी ह्याच्यामध्ये आम्हाला सर्वात प्रथम 1000 करोडचा पहिल्या वर्षाचा जो निधी दिलेला आहे, 1000 करोडचा निधी दिला आहे. त्यामध्ये ए सी आणि डी ह्या माध्यमातून सध्या कार्य सुरू आहे. शहर स्मार्ट झालं तर मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक आल्यामुळं, सोलापूर शहर स्मार्ट झाल्यामुळं त्याच्यामुळं सोलापूरला ह्याचा चांगला फायदा होईल. पायाभूत सुविधांबरोबरच शहरातल्या बागांचं सुशोभीकरण तसंच ऐतिहासिक किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन होणार आहे. यात नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा आहे. हे ज्या सोयी सवलती किंवा सुखसुविधा निर्माण होणार आहेत, त्या सुखसुविधा आपण नागरिकांनी देखील हे आपली मालमत्ता आहे असं समजून त्या आपण त्या जपल्या पाहिजेत. व तिथली जी जे काही मुतारे असतील, शौचालय असतील, रस्ते असतील, तिथं केलेलं उद्यानं असतील, या उद्यानांचा परिसर, शौचालय, मुतऱ्याची कुठल्याही प्रकारची घाण न पसरवता ही जास्तीत जास्त दिवस टिकली पाहिजेत आणि याचा लोकांना जास्तीत जास्त पुरेपूर फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीने नागरिकांनी आपलं स्वतःचं कर्तव्य समजून या ज्या सुविधा आहेत त्या जतन केल्या पाहिजेत असं मला वाटतं. देशातली शहरं स्वच्छ आणि सर्व सोयींनी परिपूर्ण असावीत या हेतूनं सरकारनं स्मार्ट सिटी योजना राबवली. यात सोलापूर शहराचाही समावेश झाल्यानं आपल्याला सोलापूरकर म्हणून अभिमान वाटत असल्याची भावना नगरसेवक नागेश वल्याळ यांनी व्यक्त केली. नरेंद्रभाई मोदींनी ज्या पद्धतीनं भारतातले 10 शहर स्मार्ट सिटीमध्ये इन्क्लूड केले त्यामध्ये सोलापूर 9व्या क्रमांकावर असताना आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो. प्रगती करण्यासाठी जो निधी आलाय, उपलब्ध झालाय आणि तो निधीचा वापर चांगल्या पद्धतीने होत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा या परिसर एक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ओळखला जाणारा परिसर असेल. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांसाठी सोलापूर शहराला जो 1000 कोटी रुपयांचा निधी मिळालाय, या निधीतून रस्ते नवीकरण आणि जलवाहिन्यांची कामं देखील सुरू आहेत. या विकास कामांबरोबरच स्मार्ट शहर बनण्यासाठी सोलापूर शहराची वाटचाल जोमानं सुरू आहे. आयर्लंडमध्ये गर्भपाताला बंदी घालण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात जनमत एकवटलं असून या प्रस्तावाच्या विरोधात 66% तर या प्रस्तावाच्या बाजूनं फक्त 33% लोकांनी मतदान केलं. आयर्लंडमध्ये सध्या बलात्कारानंतर गर्भधारणा झाल्यास किंवा गर्भार मातेच्या आणि शिशूच्या जीवाला धोका असला तरच गर्भपाताची परवानगी आहे.
मात्र गर्भपाताला परवानगी देण्याच्या बाजूनं असलेल्या दोन तृतीयांश जनमतामुळे आयर्लंडची संसद संबंधित कायद्यात सुधारणा करू शकणार आहे. भारतीय वंशाचे उदारमतवादी दृष्टिकोन असलेले आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की हा आयर्लंडसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आयर्लंडचे लोक महिलांच्या निर्णयाचा आणि इच्छेचा सन्मान करतात असंच या जनमतावरून दिसून आलं असं वराडकर यांनी म्हटलं आहे. गर्भपातासंदर्भातल्या या संपूर्ण मुद्द्यावर भारतीय दंतचिकित्सक सविता हाल्पनवार गर्भपात प्रकरणानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 2012 गर्भपाताला अनुमती न दिल्यामुळे हाल्पनवार यांचा आयर्लंडमधल्या एका रुग्णालयात मृत्यू झाला होता. तोंडी तिहेरी तलाक प्रथा सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला असला तरी आज सामान्य मुस्लिम महिलांमध्ये त्याबाबत अधिक जागृत होण्याची आवश्यकता असल्याचं मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ शमशुद्दीन तांबोळी यांनी म्हटलंय. हुंडाविरोधी चळवळीच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गडचिरोली आणि चंद्रपूर भागात गेल्या 35 वर्षापासून सामाजिक कार्य करणाऱ्या शुभदा देशमुख यांना राधाबाई कुलकर्णी विधायक कार्यकर्ती पुरस्कार तर डॉ विश्वास सापटणेकर यांना शकुंतला परळकर सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी हुंडाविरोधी चळवळीच्या विश्वस्त डॉ स्नेहलता देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी तोंडी तिहेरी तलाक या विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या निबंधलेखन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरणही करण्यात आलं. महाराष्ट्र ग्रॅपलिंग असोसिएशनच्या वतीनं नाशिक इथं राष्ट्रीय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत एकूण 550 खेळाडू सहभागी झालेत. याशिवाय 55 पंच आणि 87 अधिकारीही सहभागी झालेत. जागतिक कुस्ती महासंघाचे पंच रिचर्ड टाडो यांच्या स्पर्धेला विशेष उपस्थिती आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह हरियाणा दिल्ली गुजरात तामिळनाडू केरळ उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान हे संघ दाखल झालेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आजच होत आहे. आणि आता क्रिकेटची बातमी. आयपीएल स्पर्धेत आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम इथं सुरू असलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्ससमोर 179 धावांचं आव्हान ठेवलं. चेन्नईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. सलामीला आलेला श्रीवत्स गोस्वामी अवघ्या 5 धावा करून धावचित झाला. त्यानंतर शिखर धवन आणि केन विल्यमसननं 47 धावा करून डाव सावरला. त्याला युसुफ पठाणनं 45 धावा करून चांगली साथ दिली. त्यामुळे हैदराबादला 6 बाद 178 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईच्या दीपक चहर वगळता प्रत्येक गोलंदाजानं प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. आणि आता हवामान. ओमान आणि येमेनला बसलेल्या मैकुनू चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे 11 जण ठार झाले. त्यात 3 भारतीयांचाही समावेश आहे. 40 जण इथे बेपत्ता झालेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 12 नागरिक भारतीय असल्याचं समजतं. या चक्रीवादळामुळे येत्या काही काळात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. येत्या 36 तासात कोकण गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. विदर्भात येत्या 2 दिवसात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. अकोल्यामध्ये तर उष्णतेचा पारा 45° सेल्सिअस पर्यंत गेला आहे. आणि आता तापमान 0° सेल्सिअसमध्ये. मुंबई 35 किमान 29 नागपूर 39 आणि 23 पुणे 40 आणि 26 औरंगाबाद 41 आणि 28 नाशिक 40 आणि 23 कोल्हापूर 36 आणि 27 रत्नागिरी 34 आणि 29 सोलापूर 40 आणि 26 आणि अमरावती कमाल 47 आणि किमान 27° सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांना जोडणाऱ्या 11,000 कोटी रुपये खर्चाच्या 6 पदरी दिल्ली मेरठ द्रुतगती महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. पारंपरिक खेळांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा युवा वर्ग आणि समाजानं पुढाकार घ्यावा मन की बातमध्ये पंतप्रधानांचं आवाहन. पालघर तसंच भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान प्रशासनाकडून चोख व्यवस्था. आयर्लंडमध्ये गर्भपाताला बंदी घालण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात जनमत एकवटलं. भारतीय महिलेच्या गर्भपात प्रकरणाची भूमिका ठरली महत्वपूर्ण.
एमडी हा अंमली पदार्थ विकणाऱ्या 7 जणांना नाशिकमध्ये अटक, 3,20,00,000 रुपयांचा माल जप्त. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचं चेन्नई सुपर किंग्ज समोर 179 धावांचं आव्हान. आणि ओमान तसंच येमेनला बसलेल्या मेकुनू चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे 11 ठार, 40 बेपत्ता, 12 भारतीयांचा समावेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.